जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र. सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिक रोडच्या जेलरोड परिसरातील पवारवाडी येथील रेल्वे रुळावर एका अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आज सकाळी 8 वाजेच्या दरम्यान आढळून आलाय. स्थानिक नागरिकांनी तात्काळ नाशिक रोड पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी पोहोचले. जेलरोड भारतभूषण सोसायटीजवळ पवारवाडी येथे रेल्वे रुळावर अंदाजे 60 ते 65 वयोगटातील ही महिला असून रेल्वेतून पडल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. या महिलेची अद्याप ओळख समजू शकली नाहीये. नाशिक रोड पोलीस ठाण्यात सकाळी 9:30 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रेल्वे रुळावर आणि आजूबाजूला चौकशी केली असता परंतु काहीही तपास लागला नाहीये. सदर वृद्ध महिलेच्या विषयी अधिक माहिती असल्यास नाशिक रोड पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन नाशिक रोड पोलिसांनी केलंय. संदीप नवसे, जागर जनस्थान, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. एक लक्षात घ्या, उन्मेष पाटील हे भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता. अनेक वर्ष ते भाजपचं काम करतायत. अनेक सहकारी चळवळी संस्थांशी ते जोडलेले आहेत. त्यांची प्रतिमा उत्तम आहे. तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं. ते अस्वस्थ आहे ते नक्कीच. ते भेटले, चर्चा झाली. आता ते बांधणीने उद्धव साहेबांना भेटण्यासाठी माटोशीवर गेले. उद्यापर्यंत कळेल. त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली. उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल मोठ्या प्रमाणात. उन्मेष पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांचे शेकडो सहकारी जळगाव जिल्ह्यातले हे त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. उद्यापर्यंत कळेल. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. उद्या 12:00 भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवबंधन हाती बांधणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जळगावात भाजपला मोठा धक्का दिलाय. भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून त्यांच्या जागेवर स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती आणि इथूनच उन्मेष पाटील यांची नाराजी नाट्य सुरू झालं होतं. उन्मेष पाटील हे आता जळगाव लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असणार आहेत. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सगळ्या
असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोलेन. आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलाय तो नाहीये, त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळ्या संवाद साधला. पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढं चर्चा सकारात्मक का? आणि राऊत साहेब आम्ही मोबाईल बाजूला गेला का? कॅमेऱ्याच्या समोर घेतो का? दादागिरी करतो काय? त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका. राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे. आजकाल ती जपली जात नाही, ती जपण्याचा प्रयत्न आहे. सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण? सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची? मन की नाही, मैत्री की बात दुसरं काय नाही. संजय सावंत आहेत, जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे गटाचे, त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. संजय सावंतजी, खरं तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली, मग आता कुठे चालणार, काय काय भूमिका असणार आहे पुढे? आपल्याला कळेल. आम्ही त्याला एका ठिकाणी भेट भेटायला चाललोय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्ष प्रवेश करणार आहेत काही कळेल आपल्याला. परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का? कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतला, सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. आर्थिक वर्ष पूर्ण होत असताना थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी कर विभागाकडून नळ जोडणी खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. एका महिन्यात 641 थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या असून थकबाकी न भरता तोडलेले नळ जोडल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. एकीकडे घरपट्टीत विक्रमी वसुली होत असताना पाणीपट्टी थकबाकीचा डोंगर वाढत चाललाय. थकबाकीदारांना वारंवार सूचनापत्र देऊनही वसुली होत नसल्यामुळे पाणीपुरवठा व विविध कर विभागाने थकीत पाणीपट्टी धारकांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. शहरात 209,000 नळजोडणी आहे, त्यातील 44,385 नळजोडणी धारकांकडे 95.75 कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात महापालिकेने 22 फेब्रुवारीपासून कारवाई सुरू केली आहे. यामध्ये सिडको 298, सातपूर 133, नाशिक रोड 144, पंचवटी 82, नाशिक पूर्व 8, नाशिक पश्चिम 6 अशा प्रकारे गेल्या महिन्याभरात 641 थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. थकबाकीची रक्कम भरल्यानंतर नळ जोडणी केली जाणार आहे. थकबाकीदारांनी थकबाकीचे रक्कम भरून पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार आज ठरणार. हेमंत गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना. तर छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवर दिल्लीतून शिक्कामोर्तब. छगन भुजबळ नाशिक लोकसभेचे महायुतीकडून उमेदवार होणार जाहीर. गोडसे अपक्ष उमेदवारी करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. नाशिक लोकसभा निवडणुकीत सौरंगी लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. भडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भडगाव ते तरवाडे तालुका पारोळा गावच्या दरम्यान रोडवर भडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक इसम संशयितरित्या मयत स्थितीत आढळून आल्यामुळे पळासखेडाचे पोलीस पाटील यांनी तात्काळ भडगाव पोलीस स्टेशनला माहिती दिल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मयत इसमास डोक्यात आणि तोंडावर चेहऱ्यावर मार लागल्याचे आढळल्यामुळे या इसमाचा घातपात झाला असल्याचा संशय पोलिसांना आला. मयत किशोर पाटील वय वर्ष 45 यांचे वडील यांना विचारपूस केली असता अधिक माहिती मिळाली की मयत किशोर याची पत्नी यांच्यात पैशाच्या देण्यावरून वाद होत होता. यावरून मयताची पत्नी पुष्पा किशोर पाटील हिला विचारपूस करताना तिनं सांगितलं की
आळंदी येथील माझ्या ओळखीचे राजेंद्र शेळके महाराज हे माझ्या पतीला हुसेनवारीने लोकांना देण्यासाठी पैसे देणार आहे असा बहाणा करून राजेंद्र शेळके यांनी माझ्या पतीला तो मला त्रास देत असल्याचा त्याच्या गाडीत घालून नेऊन अपघाताचा बनाव करून ठार केलाय असं सांगितलं. त्यावरून तांत्रिक माहितीच्या आधारे मैताची पत्नी पुष्पा किशोर पाटील ह्या ताब्यात घेऊन आरोपी राजेंद्र गंगाधर शेळके राहणारखेड आळंदी जिल्हा पुणे याला ताब्यात घेतलंय. त्याच्यावर भडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अवघ्या 12 तासांत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केल्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचं परिसरातून कौतुक होते. जळगाव पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चंद्रसेन पालकर उपनिरीक्षक शेखर डोमाळे सहाय्यक फौजदार संजय काळे रमण कंडारे राजेंद्र पाटील आणि रामचंद्र अहिरे निलेश ब्राह्मणकार भूषण शेलार भूषण मोरे संदीप सोनवणे संभाजी पाटील तर अधिक तपास पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख करतात. मी अभयसिंह देशमुख सहायक पोलीस अधीक्षक 40 गाव पूर्वक 31 मार्च रात्री 2 वाजता खडगाव मधील पळसखेडा रस्त्यावर एक डेड बॉडी मिळून आली. स्टाफने तात्काळ भेट देऊन त्या डेड बॉडीची ओळख पटवली असता ती डेड बॉडी ही किशोर शिवाजी पाटील राहणार पळसखेडा या वंशाची असल्याची आमची खात्री पडली. यावरून अकस्मात मृत्यू दाखल होता. बॉडीची बारकाईने पाहणी PI पांडुरंग पवार यांनी केली असता थोडासा घातपाताचा संशय आम्हाला आला. यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा तपास केला. घरच्यांची सखोल चौकशी केली असता असं लक्षात आले की पुष्पाबाई ही मयताची बायको आणि मयत यांच्यामध्ये पैशाच्या देण्याघेण्यावरून बरेच वाद होते. तिची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आळंदी येथे राहणारा राजेंद्र शेळके महाराज याने आणि तिने मिळून तिच्या नवऱ्याचा काटा काढला होता. तर राजेंद्र शेळके महाराज याचा आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तत्काळ शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली असता असे समजले की मयत हा त्याच्या मयताची बायको आणि राजेंद्र शेळके यांचे प्रेम संबंध होते आणि त्यामुळेच त्यांनी मयताचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सर ॲडिशनल मॅडम श्री कविता नेरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार API चंद्रसेन पालकर PSI शेखर डोमाळे हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर पोलीस कॉन्स्टेबल भूषण शेला पोलीस कॉन्स्टेबल भूषण मोरे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः करतात. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी कसगाव भडगाव. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253-2578-544. आमचा मोबाईल नंबर 9252120344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. चांदवड मुंबई आग्रा रोडवर वडवारे फाटा येथे ट्रकसह 18,20,000 गुटखा जप्त करण्यात आलाय तर तिघांवर गुन्हा दाखल तर एकास अटक करण्यात आली आहे. चांदवड येथील मुंबई आग्रा रोडवर वडवारे फाटा येथे हॉटेल इच्छापूर्तीच्या समोर आरोग्यास अपायकारक प्रतिबंधित गुटखा मालाची वाहतूक करताना गुटखा माल आणि टाटा ट्रक असा एकूण 18,20,800 रुपयांचा माल पकडण्यात पोलिसांना यश आलंय तर एकास अटक केली असून त्याला चांदवड कोर्टात हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तर या ट्रकमध्ये 1,63,000 रुपयांचा जाफराणी जर्दा 17 मोठ्या गोण्या तर 6,52,800 रुपये किमतीचा प्रीमियम राजनिवास सुगंधित मसाला
10 लाखांची पिवळ्या रंगाची मालट्रक, 5000 रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 18,20,800 रुपयांचा माल पकडून या प्रकरणी टाटा ट्रक चालकास ताब्यात घेतलंय. तर उर्वरित 2 जणांवर विकणारा आणि विकत घेणाऱ्या अशांवर चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी हा माल वाहतूक करणाऱ्याला त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव दिनेश सांगितलं असून राहणार पालदा इंदोर याने मालाचा पुरवठा केलाय. तर राजेशभाई माटुंगा मुंबई आणि माल विकत घेतलाय अशा 3 जणांविरोधात चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बीबी नरे करत आहेत. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नायलॉन मांजामुळे नागरिकांनाच नव्हे तर आकाशात मुक्तपणे भ्रमंती करणाऱ्या मुक्या पक्ष्यांच्याही जीवावर बेतत आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील कामगार नगर परिसरात एका झाडाला घुबड नायलॉन मांजात अडकलेले होते. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन अधिकाऱ्यांच्या मदतीने या घुबडाची सुटका केली आहे, त्यामुळे मुक्या पक्ष्याला जीवदान मिळाले. गेल्या काही दिवसांपासून आकाशात पतंग झेपावतानाचे चित्र दिसत होते, तर कटलेले पतंग आणि त्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा विजेच्या तारा झाडांवर अडकून पडत होते. झाडांना अडकलेल्या मांजामध्ये पक्षी अडकण्याची जास्त शक्यता असते. त्याच अनुषंगाने सातपूरच्या कामगार नगर परिसरातील एका झाडावर घुबड अडकलेले होते. या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप काळे यांनी पाहिले. काळे यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केलं असता त्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर तेही तात्काळ घटनास्थळी पोहोचले. झाडावर असलेल्या नायलॉन मांजामध्ये घुबड अडकलेले होते, त्यामुळे त्याला उडताही येत नव्हतं. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करून घुबडाभोवती असलेला नायलॉन मांजा काढून त्यापासून घुबडाची सुटका केली आहे. सुमारे 2 ते 3 तास घुबड त्यात अडकून होते. सुदैवानं घुबडाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नव्हती. तरीही अग्निशमन कर्मचाऱ्यांनी घुबडाचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्यास पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं आणि घुबडानेही सुटका झाल्यानंतर आकाशात पुन्हा आनंदाने भरारी घेतली आहे. दरम्यान या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संदीप काळे, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय तरण तलावाजवळील एका बंद घरातून चोरी केलेले 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. यातील 2 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दत्तू साहेबराव पाटील वयवर्ष 50, राहणार टाकळीगाव तालुका 40 गाव, जिल्हा जळगाव, यास पाचोरा येथून, तर त्याचा दुसरा साथीदार रामचंद्र कृष्णा पाटील वयवर्ष 62, राहणार सीतागुफा रोड पंचवटी येथून अटक केली आहे. दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी सुहासिनी विष्णू साणे वयवर्ष 81, राहणार जगतापमाळा तरण तलाव रोड नाशिक रोड या घरातून बाहेर गेल्यावर संशयित आरोपींनी कशाच्या तरी सहाय्याने घरात प्रवेश करून घरातील एकूण सुमारे 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस पथक तयार करून संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. CCTV आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी संशयितांचा शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. अजून काही सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटना उजेडात येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन वारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी, पोलीस हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, सूरज गवळी, संदेश रयतवाल, पंकज करपे, मिलिंद बागुल, सुनील गायकवाड, तांत्रिक विश्लेषण विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी, पोलीस शिपाई गणेश रुमाले यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या राबवली आहे. उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 6 फेब्रुवारी 2024 रोजी एका वृद्ध महिलेने तक्रार दिली होती की तिच्या घरातून तिच्या मालकीचे असणारे 22 तोळे सोने हे अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी चोरून नेलेले आहेत. त्यावरून उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर PI सपकाळे, उपनगर पोलीस स्टेशन व DB टीम यांनी तपासाची चक्र या ठिकाणी फिरवली आणि तांत्रिक गोष्टीचं या ठिकाणी विश्लेषण केल्यानंतर
आरोपी दत्तू साहेबराव पाटील याला ताब्यामध्ये घेण्यात आलं आणि त्याच्याकडून सदर गुन्हा हा उघडकीस आलेला आहे आणि गुन्ह्यामध्ये गेलेलं जे 22 तोळे सोनं आहे ते सर्व तोळे या ठिकाणी हस्तगत झालेलं आहे. सदर गुन्ह्यामध्ये 100% रिकव्हरी झालेली आहे आणि अशा प्रकारचा तपास हा पुढे देखील या ठिकाणी चालू राहणार आहे. सदर तपास हा PI सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली API चौधरी आणि पूर्ण DB टीम यांनी सदर कामगिरी केलेली आहे. प्रामाणिक मत तुम्हाला सांगायचं झालं तर मी जरी एकटी राहत असले तरी पोलीस खात्याने जी मला आज इतकी मदत केलेली आहे 2 महिने की त्यामुळे मी अतिशय शांतपणे राहू शकलेली आहे. आणि या सगळ्या लोकांनी धडपड करून मी ज्या गोष्टी पुरावा मला मिळत गेल्या त्या त्या त्यांना देत गेले आणि त्या त्या मार्गाने त्यांनी बरोबर त्या माणसाला शोधून काढलंय. आज तो गुन्हेगार म्हणून तो सिद्ध झालेला आहे पण त्याच्यापेक्षा आनंदाची सगळ्यात गोष्ट आहे यांच्या कष्टाचा चीज झालेला आहे आणि त्यामुळे माझं सगळं सोनं सगळ्या वस्तू मला व्यवस्थित मिळाल्या. किरकोळ एखादी गोष्ट नाही मिळाली त्याचं मला काही वाटत नाही कारण हे होतं असं पुष्कळ वेळेला. पण खरी मेहनत आज पोलीस खात्याने जी केली आमचे नगरसेवक तात्या आम्ही त्यांना तात्या म्हणतो RD म्हणूनच आम्ही त्यांना ओळखतो त्यांनी मला इथपर्यंत आणण्याचं काम केलं नाही तर मला कोणी आणलं नसतं. तुमची ओळख करून दिली आणखीन लोकांची ओळख करून दिली. सपकाळ साहेबांशी संपर्क ठेवला मी कायम आत्तापर्यंत त्यांच्याशी संपर्कातच होते. अजूनही मी त्यांना सांगितलं यापुढेही मला मदत लागली तर माझं पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या मी एकटी आहे मला तुमची मदत द्या. किती तोळे सोनं आपलं गेलं? माझं जवळ 18-19 तोळे गेलेले होते तेवढं सगळं आलेलं आहे. हां जेवढं म्हणजे माझ्या कल्पनेप्रमाणे मी सांगते कारण सगळं लिहून दिलेले आहे लेखी मी कारण मला सगळं मी जेव्हा उघडलं कपाट त्यावेळेला 2-3 बॉक्स फक्त दिसल्या कॅश गेली नाही मात्र बघा कॅश तशीच्या तशी होती चांदीची भांडी तशीच होती फक्त सोनं त्याने बरोबर उचललं होतं. त्यातले 2 खोटे निघाले ते जाळलेले आहेत आणि एक चायनाहून मी स्पेशल चायना आणला तर तो त्याने तोडून दिलेला आहे जाऊ दे. पण याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज माझ्या आठवणीतलं आयुष्यातल्या सगळ्यातल्या आठवणीतलं जे सोनं ह्या लोकांनी मला मिळवून दिलं आहे त्याला खूप महत्त्व आहे माझ्या आयुष्यात. आज हे मिळालेलं सोनं मला आता भरपूर वर्ष जगायला मदत करेल. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सिन्नर शहरात हातात धारदार हत्यार घेऊन दहशत पसरवणारा इसम जेरबंद करण्यात सिन्नर पोलिसांना यश आलंय. सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील सिन्नर आणि माकडवाडी परिसरात एक इसम हातात स्टीलचे चंद्रकोर आकाराचे पाते असलेले धारदार हत्यार हातात घेऊन फिरत आहे. त्याद्वारे सिन्नर शहरात आणि परिसरात दहशत पसरवून लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करत असल्याबाबत गुप्त बातमीदाराने माहिती सिन्नरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस ठाणे यांना दिली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सिन्नर पोलीस ठाण्याकडील कर्मचारी यांचे पथक तयार करून या दहशत पसरवणाऱ्या इसमास अटक करण्यास सांगितल्यामुळे या पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले पोलीस नायक समाधान बोराडे हेमंत तांबडे पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड यांनी या इसमाचा माकडवाडी परिसरात म्हसोबा मंदिराजवळ सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन त्याला त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव राकेश रमेश नळगे वर्ष 26 राहणार माकडवाडी सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक असं सांगितलं. त्याच्या हातातील साडीमध्ये गुंडाळलेल्या वस्तूची पाहणी केली असता त्यात एक दोन्ही बाजूने अर्धवर्तुळाकार स्टीलचे धारदार पाते असलेले हत्यार दोन्ही पात्यांच्या मध्यभागी त्रिकोणी टोक आणि त्याच मध्यभागी स्टीलचा दांडा असा मिळून आल्यामुळे सदरच्या हत्याराबाबत त्याच्यावर चौकशी केली असता त्याने उडवाउडीचे उत्तर दिल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आणून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य निरखलकर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पोलीस स्टेशनकडील पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले पोलीस नायक समाधान बोराडे हेमंत तांबडे पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड यांनी केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार नवनाथ पवार हे करत आहेत. जागर जनस्थानसाठी कैलास नवले सिंह. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर
फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 02353578544। आमचा मोबाईल नंबर 9252120344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक।